मेथीच्या भाज्याचे अनेक प्रकार आपण करून पाहिले असतील, जसं की मेथीचे पराठे झाले, डाळ घालून, कूट घालून. पण आज आपण बनवत आहोत एक वेगळ्या प्रकारची मेथीची भाजी, ती म्हणजे ढाबा स्टाईल लसुणी मेथी, जी खाल्ल्यावर मेथी न खाणारे देखील आवडीने खातील एवढे मात्र नक्की आहे. नमस्कार, मी सरोज. मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. हॉटेलमध्ये मिळते अगदी तशीच चटपटीत अशी लसुणी मेथी बनवण्यासाठी मी मेथीची इथे एक जुडी घेतलेली आहे. मेथी मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. लसुणी मेथी बनवण्यासाठी कढईमध्ये मी एक टेबलस्पून तेल घेते. त्यात 7 ते 8 लसूणच्या पाकाचे तुकडे करून या लसणाला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि लसूण थोडासा फ्राय झाला की यामध्ये आपण मेथी घालणार आहोत. तर मेथीला आपल्याला इथे 1-3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त तिचा गाळ करायचं नाही आहे. आता इकडे मेथी शिजते तोपर्यंत या भाजीसाठी जी पेस्ट आपल्याला लागणार आहे ती आपण बनवून घेतो आहे. तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी घेणार आहे 1 टेबलस्पून तीळ, त्यानंतर 1 टेबलस्पून डाळ्या आपल्याला लागणार आहेत, 2 टेबलस्पून शेंगदाणे भाजून त्याचे मी साल काढून घेतलेले आहेत. आता काय करायचं, यात थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. या पेस्टमुळे काय होणार आहे, आपली लसुणी मेथी छान दाटसर होणार आहे आणि भाजीलाही खूप छान टेस्ट लागते या पेस्टमुळे. आता हे बघा, 2 मिनिटात मेथीची भाजी आपली पाहिजे तेवढी शिजलेली आहे. आता बघूयात नेक्स्ट प्रोसेस. पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घेणार आहे. तेल चांगलं गरम झाल्यावर 1 टीस्पून जिरं घालायचं आहे. आणि जिरं व्यवस्थित फ्राय झाल्यावर मी या 10 ते 12 लसणाच्या पाकळ्याचे तुकडे करून घेतलेत, ते मी या तेलात फ्राय करून घेणार आहे. आता लसुणी मेथी आपण बनवतो आहे म्हणून लसणाचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचं आहे. लसणाचा छान स्मेल आल्यावर 1/2 इंच अदरकची पेस्ट मी यात ॲड करणार आहे. आणि लसूण आणि अद्रक छान फ्राय करून झाल्यावर या 3 लाल मिरच्या मी इथे ॲड करणार आहे. आणि या मिरच्यासुद्धा आपल्याला लसूण आणि अद्रकसोबत परतवून घ्यायच्या आहेत. लसूण इथे छान तांबूस रंगाचा झाल्यावर यात आपण बारीक कट केलेला कांदा घालणार आहोत. 1 मोठा कांदा घेतलेला आहे मी. कांदा इथे आपल्याला बारीक कट केलेलाच लागणार आहे. तसं पेस्ट घातली तरी चालेल, पण असा बारीक कट केलेला कांदा घातला म्हणजे भाजीला खूप छान टेक्स्चर येतं. कांदा परतून झाल्यानंतर 1 मोठा टमाटा बारीक कट केलेला आपण ॲड करणार आहोत. थोडंसं मीठ ॲड करते म्हणजे टोमॅटो आपला पटकन शिजेल. आता काय करायचं, गॅस फ्लेम लो टू मिडियमवर ठेवून पॅन कवर करून हा कांदा आणि टमाटा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे 1-2 मिनिट. 2 मिनिटांतर पॅन ओपन करून बघू. टोमॅटो इथे आपला शिजलेला दिसतो आहे. आता आपल्याला इथे ॲड करायचं आहे 1 टीस्पून धनेजिरे पावडर, 1 टेबलस्पून लाल तिखट, 1/2 टीस्पून गरम मसाला, हळद घ्यायची आपल्याला 1/2 टीस्पून. हे सर्व मसाले आपल्याला 1/2 मिनिट तरी मिक्स करून परतवून घ्यायचे आहेत. आता हे मसाले आपले परतवून झाल्यानंतर हे जे आपण तीळ डाळ आणि शेंगदाण्याची पेस्ट करून घेतली होती ती आता आपल्याला इथे ॲड करायची आहे. आणि ही पेस्टसुद्धा आपल्याला कोरडे मसाल्यांसोबत मिक्स करत परतवून घ्यायची आहे. कोरडे मसाले आणि पेस्ट व्यवस्थित एकजीव झाल्यावर आपण मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून ते पाणी आपल्याला इथे टाकून हा मसाला आणि पेस्ट पूर्ण परतवून घ्यायची आहे. आता काय करायचं, लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला ही पेस्ट आणि मसाले व्यवस्थित शिजवून घ्यायची आहेत. 1-3 मिनिट तरी लागतात हा मसाला आणि पेस्ट प्रॉपर शिजण्यासाठी. तुम्ही बघू शकता इथे कडेने तेल सुटलेलं दिसतं, म्हणजे आपलं वाटण व्यवस्थित शिजलेलं आहे. आता या स्टेजला आल्यावर आपण इथे शिजवून घेतलेली मेथी ॲड करणार आहोत. आणि ही मेथीसुद्धा आपल्याला मसाल्यांमध्ये मिक्स करत परतवून घ्यायची आहे. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, पण एकदा खाल्ल्यानंतर हिची चव विसरणार नाही अशी ही लसुणी मेथी आज आपण बनवतो आहे. आता या मेथीच्या भाजीत थोडीशी ग्रेव्ही असावी म्हणून मी 1/2 ग्लास गरम पाणी या भाजीत ॲड करणार आहे. खूप जास्त पातळ असं इथे आपल्याला करायचं नाही आहे. आता चवीनुसार मीठ ॲड करून घेऊ. तसं लसूण आणि मेथी दोघंही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, म्हणून मेथीप्रेमींसाठी खूप छान ऑप्शन आहे या लसुणी मेथीचं. आता थोडी पातळ वाटते भाजी, पण मेथी शिजल्यानंतर त्यातलं पाणी आटणार आहे आणि भाजी आपली इथे छान थीक होणार आहे. तर त्यासाठी काय करायचं, ही लसुणी मेथी 5 ते 7 मिनिट लो फ्लेमवर पॅन कवर करून शिजू द्यायची आहे. 5 मिनिटांतर तुम्ही बघू शकता मस्त तेल आलेलं आहे आपल्या लसुणी मेथीला आणि भाजीसुद्धा खूप मस्त दाटसर झालेली आहे. आता कोथिंबीर ॲड करून घेऊ. जर तुम्हाला चविष्ट आणि गरमागरम काही खायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीची मसालेदार लसुणी मेथी बनवू शकता. आणि ज्यांना मेथीच्या भाजीचा तोच तोच प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर खूप छान ऑप्शन आहे या लसुणी मेथीचा. तर थोडीशी तिखट आणि चटपटीत अशी लसुणी मेथी इथे आपली बनवून तयार आहे.
तर कशी वाटली तुम्हाला आजची लसुणी मेथीची रेसिपी हे कमेंट करायला विसरू नका, आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.